आज आपल्या यवतमाळ दौऱ्यावेळी ठाकरेंनी खासदार भावना गवळींवर जोरदार निशाणा साधला. मोदींना राखी बांधणाऱ्या भावना गवळी प्रामाणिक आहेत का असा सवाल ठाकरेंनी भाजपला केला. तसंच कलावतींना सर्व मदत भाजपनं केली असं म्हणणारं अमित शहांचं वक्तव्य ठाकरेंनी सभेत मोबाईलवर फोनवरून दाखवलं. तसंच मला भाजपनं नाही राहुल गांधींनी मदत केल्याची कलावतींची प्रतिक्रियाही ठाकरेंनी प्ले करून दाखवली. खासदार तिथे गेलेले आहेत त्यांच्यावरती कोण भ्रष्टाचाराचे आरोप करत होता? भाजप करत होता. आणि मग कोणाचा राखी बांधता फोटो आला? मोदीजींना राखी बांधणारी इथली खासदार त्या प्रामाणिक आहेत? त्यांचा स्वीय सहाय्यक तो तुरुंगात होता. म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय मोदीजी, प्रामाणिक जो असेल त्याला आम्ही बक्षीस देऊ, त्याला आत्महत्येचं बक्षीस तुम्ही देताय, आणि भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा देऊ त्याच्याकडनं राखी बांधून घेताय आणि तिची रक्षा करताय, तिची राखणदारी मोदीजी तुम्ही करताय, हे तुमचं हे बक्षीस आणि शिक्षेमधला हा फरक आहे? मग एक आता व्हिडिओ मी बघतो, माझ्याकडे लागतोय का हा आवाज? तुम्हाला कळेल कोणाचा आहे, कारण हा व्हिडिओच आहे. आणि हा व्हिडिओ मी नाही काढलेला, हे अशाच चॅनलमधनं आलेला तो व्हिडिओ आहे. जरा बघा, बघतो इकडे नेटवर्क कसं आहे. नेटवर्क घर बिजली गैस शौचालय अनाज स्वार्थ ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने. काही बोललं हे सर्व खोट आहे. सर्व काही हे मला दिलं हे राहुल गांधीनं दिलेलं आहे.